हाय फ्रेंड्स, वेलकम टू आरंभ ब्लॉग्स. मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्यापैकी बरेच जण असं म्हणत असतात की मी देवाची खूप भक्ती करतो, मी देवावर खूप विश्वास ठेवतो, पण तरी देखील देव जेव्हा मला गरज असते त्यावेळेस मदत करायला येत नाही, किंवा देव मला दर्शन देत नाही, देव माझं कधीच काही ऐकत नाही, असं खूप जणांना कंप्लेंट आहे ना. तर हीच आपली जी शंका आहे, असं का होतं, तर हेच सांगणारी आजची ही गोष्ट आहे. तर शेवटपर्यंत नीट ऐका. एक माणूस असतो, तो गावात सर्वांना बोलवतो आणि सांगतो की माझा देव नेहमी खूप काही ऐकत असतो. मी आज विहिरीवर स्वतःला बांधून घेणार आहे आणि रोप जेव्हा तुटेल आणि मी पडेल त्यावेळेस देव, तुम्ही सगळे पाहतात की देव मला घ्यायला येणार आहे. तर देव माझं सगळं ऐकतो आणि मी फक्त मला घेण्यासाठी येणार आहे, मला दर्शन देण्यासाठी येणार आहे. तर तुम्ही सर्व बघत राहा. तो त्या दिवशी येतो, विहिरीवर स्वतःला एका रोपनी बांधतो आणि खूप दिवस तसंच चालू असतं. तो स्वतःला बांधून घेतलेला असतो त्याने आणि रोज येतो, रोज सकाळी येतो, स्वतःला बांधून घेतो, दिवसभर तो तिथे बांधलेला असतो, पण देव काही येत नाही त्याला घ्यायला किंवा दर्शन द्यायला देखील येत नाही. खूप दिवस चालू असतो त्याचा हा प्रकार. ते एक दिवस दुसऱ्या माणसाला देखील गावात वाटतं की जर ही गोष्ट खरी आहे तर मी पण ट्राय करतो, मी पण स्वतःला विहिरीवर बांधून घेतो, बघूयात देव मला घ्यायला येतो का. आणि तो देखील स्वतःला विहिरीवर एक दिवस बांधून घेतो आणि संध्याकाळ होण्याआधीच त्याची जी रोप आहे, जी दोरी आहे, ती तुटती, तो पडतो आणि देव त्याला खरंच घ्यायला येतो. आणि देवासोबत जात असताना तो देवाला विचारतो की तो माणूस इतके दिवस तुझी भक्ती करत आहे, इतके दिवस स्वतःला बांधून घेतला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की तू नेहमी त्याचा ऐकतोस, तू त्याला घ्यायला येणार आहेस, तुझा इतका चांगला भक्त असून तो अजूनही त्याला दर्शन दिलेलं नाही आहे किंवा घ्यायला देखील आलेला नाही आहे. आणि मी एकच दिवस आज बांधलं होतं स्वतःला आणि तू मला घेतलं देखील, म्हणजे मला घ्यायला देखील आला, दर्शन देखील दिलंस, असं का. तर देव म्हटला, अरे तुला माहीत नाही आहे, तो जो स्वतःला बांधून घेतो ना, तर दोरीने नाही बांधत, खाली त्याच्या पायाच्या इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर त्याने लोखंडी साखळीने स्वतःला बांधलेलं आहे. का? तर तो विहिरीत पडू नये, तो मरू नये, त्याला काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेलाच नाही. त्यांनी असं नाही केलं की स्वतःला फक्त दोरीने बांधलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला की मी त्याला काही होऊन देणार नाही. त्यांनी फक्त ही गोष्ट तुला सांगितली, तू माझ्यावर विश्वास ठेवला की देव मला वाचवेल, देव मला दर्शन द्यायला येईल, आणि फक्त एका दोरीच्या सहाय्यावर तू त्या विहिरीवर स्वतःला बांधून घेतलं. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी तुला दर्शन देण्यासाठी आलेलो आहे इथे. असंच असतं, आपण नेहमी म्हणतो पण खरं सांगू आपला कोणाचाही देवावर इतका विश्वास नाही आहे की जे काय होईल, जे काय चाललं आहे माझ्या लाईफमध्ये ते ओके आहे, देवाचीच ही कृपा आहे किंवा देवच सगळं करत आहे. आज जर मी काही संकटात आहे तर काही रिझन्स असतील, देवाला काहीतरी मला शिकवायचं असेल, असा विचार आपण कधी करत नाही. आपण नेहमी देवाला दोष देतो की देव ऐकतच नाही आहे, देवाला दिसतच नाही आहे, मी किती मेहनत घेतली, मागच्याच महिन्यात मी देवाला भेटून आलो मंदिरात, एवढं लांब जाऊन भेटून आलो, एवढं दान केलं, एवढं पुण्य केलं, तरी देव माझ्याकडे बघत नाही आहे. पण तुमचं खरं सांगा, तुम्ही जेव्हा देवळात जाता तुम्ही असं कधी होतं का की मी देवाला विचारायला जाता की बप्पा तू कसा आहेस, तू नीट आहेस ना, तुला काय हवं आहे का. म्हणजे आपण एवढे मोठे नाही आहेत की देवाला काय देऊ शकेल, पण आपण असं कधी विचारत देखील नाही की मी आज फक्त तुला भेटायला आलो आहे की तुझी तब्येत विचारायला आलो आहे, असं कधीच जात नाही. आपण जेव्हा जातो देवाला, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्या लाईफमध्ये हे कमी आहे, माझ्या लाईफमध्ये ते दुःख आहे, हेच सांगत असतो. असं कधीच होत नाही की आपण देवळात गेलो आहे आणि देवाला विचारतो आहे की तुला काही त्रास आहे का, इतके दिवस तू उभा आहेस, सगळ्यांना दर्शन देत आहेस, तुला कधी काय त्रास होत आहे का, असं कधी विचारत नाही. तर आपलाच देवावर विश्वास नाही आहे, त्याला खरंच खरी भक्ती म्हणायची का. तर हा प्रश्न सगळ्यांनी स्वतःला विचारा, देवावर विश्वास ठेवा, बघा देव नक्की दर्शन दे. दर्शन म्हणजे काय? साक्षात देव येऊन तुम्हाला समोर, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काही वाईट होऊन नाही देणार, तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील. एकदा देवाला, देवळात जाऊन बाकीच्या गोष्टी मागण्यापेक्षा देवालाच मागा की तू जसं करशील, जे करशील माझ्या लाईफमध्ये ते सगळं बरोबर असेल आणि तू माझं कधी वाईट करणार नाही, याच्यावर माझा विश्वास आहे. एकदा या लाईनवर विश्वास ठेवून पहा, बघा तुमच्या लाईफमध्ये सर्व काही नीट होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.